तलवारीनं केलेल्या हल्ल्यामध्ये महिला जखमी झाली आहे पंढरपूर तालुक्यातील खरडी गावात ही असता तलवारीचा वार वर्मी बसल्यानं आईच्या हाताचा पंजा छाटून खाली पडला हा थरार पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात घडला येथील बालाजी रंडिबे आणि सीताराम सरजेराव कांबळे या कुटुंबात अनैतिक संबंधाच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता या वादावेळी रामदास सीताराम कांबळे यानं माझ्या भावाच्या बायकोसोबत ठेवतोस का तुला जिवंत सोडत नाही असं म्हणत हातातील धारधार तलवारीनं फिर्यादी बालाजी विठ्ठल लंडिवे यांच्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं वार केला परंतु त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या त्याच्या आईनं मुलावर जीव घेणा हल्ला होतोय हे लक्षात येताच मध्ये हात घातला आणि तलवारीचा वरमी घाव बसताच त्यांच्या उजव्या हाताचा पंजा तुटून खाली पडला यावेळी घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता त्यानंतर त्यांना उपचारासाठी पंढरपूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेनंतर उपस्थित लोकांनी आरोपीस चांगला चोप दिला